तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। अभिनेते आमिर खान शिराळ तालुक्यातील करमाळ येथे भेट देणार। शिराळ तालुक्यातील करमाळ या गावी पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान लवकरच भेट देणार आहेत। स्वतः आमिर खान यांनी याबाबतची माहिती समाज माध्यमातून एका ध्वनिचित्रफितीद्वारे दिली आहे। करमाळ येथील मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे राकेश माने यांनी आमिर खान यांच्या घरी जाऊन त्यांना करमाळ येथे येण्याची विनंती केली होती। करमाळ हे गाव शिराळ तालुक्यातील उत्तर भागातील आहे। भरपूर पाऊस पडत असूनही गेल्या अनेक वर्षापासून इथे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। बहुसंख्य लोक मुंबईत कामानिमित्त स्थलांतरित झाले आहेत। जलनायक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तिळगंगा नदीच्या पुनर्जीवनासाठी प्रयत्न सुरू आहेत। तिळगंगा नदीचा उगम करमाळ्याच्या महादेव डोंगर रांगेतून होतो। पुढे सुरुल ओझरटे पेठ मार्गे ही नदी बही तालुका वाळवा येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते। महाराष्ट्र शासनाच्या यशदा संस्थेने 2 वर्षापूर्वी माहिती घेतली होती। जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांनी येथील करमाळ येथे येऊन वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी देण्याच्या दृष्टीने चर्चा केली आहे। पण गाव उंचावर असल्यामुळे वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी करमाळ्याच्या तलावात सोडण्यात अडचणीचे ठरत असल्याचे अधिकारी सांगतात। आता स्वतः आमिर खान यांनी करमाळ या गावाला भेट देणार असल्याचे सांगितले आहे। यामुळे पुन्हा एकदा तिळगंगा नदीच्या पुनर्जीवन चळवळीला ऊर्जितावस्था मिळणार आहे। चित्रीकरणाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आमिर खान यांची नेमकी वेळ समजू शकलेली नाही। करमाळ येथे भेट देणार असल्याचे आमिर खान यांनी एका ध्वनिचित्रफितीद्वारे सांगितले आहे। गावात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू झाल्यास तिळगंगा नदीचे पुनर्जीवन होण्याचा मार्ग सुकर होणार आहे। आमिर खान यांच्या भेटीमुळे करमाळे ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। बिग मराठीचे प्रतिनिधी दिनेश असबनीस शिराळा। नमस्कार मित्रांनो, मी आता तुमचे मित्र बरोबर आहे मानेसाहेब। मानेसाहेब नमस्कार करा। आणि त्यांची फॅमिली पण आहे, माझ्या घरी आहे आम्ही। आणि तुमचं गावचं नाव काय विसरलो? करमाळे। करमाळे गाव मध्ये सर्वांना माझा नमस्कार आणि शुभेच्छा। आणि नक्की मी येणार मानेसाहेबने मी पण हे पण छान आहे तर मी नक्की येणार तुमच्या गावमध्ये। आणि मानेसाहेबनी मला इन्व्हाइट केलं आहे। आता मी खूप बिझी आहे माझ्या फिल्ममध्ये लालसिंग चड्डा, आणि पण मी नक्की येणार। आणि माझा शुभेच्छा आणि ऑल द व्हेरी बेस्ट, लॉट्स ऑफ लव। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।